मूल्यमापन आमच्यात वेगळा कोण का वाळू लाकूड साखर पाणी पाणी तेल बर्फ वाफ बर्फ मेण आयोडीन खोबरेल तेल पाणी हे एकच द्रव आहे बाकीचे स्थायू तेल बाकी सर्व पाण्याच्या अवस्था आहेत आयोडिन फक्त याचेच संपलवन होते जोड्या लावा गोठणबिंदू उत्कलन बिंदू बिंदू, संघनन बिंदू वाफेचे पाणी होणे पाण्याची वाफ होणे पाण्याचा बर्फ होणे बर्फाचे पाणी होणे गोठणबिंदू पाण्याचा बर्फ होणे उत्कलन बिंदू पाण्याची वाफ होणे विलय बिंदू बर्फाचे पाणी होणे संघनन बिंदू वाफेचे पाणी होणे योग्य पर्याय निवडा खालीलपैकी डॅश हा पदार्थ पारदर्शक आहे दगड चांदी हवा लोकर खालील पदार्थात सर्वात कठीण डॅश आहे काच लोखंड खडू मिठाचा खडा डॅशमध्ये स्थितीस्थापकता दिसून येते काच दगड रबर बँड लाकूड चाकू बनवायला सर्वात योग्य पदार्थ डॅश आहे लाकूड पितळ लोखंड चांदी हवा लोखंड रबर बँड लोखंड खरे की खोटे सांगा पाहू उत्कलन बिंदू हा नेहमी गोठण बिंदूपेक्षा कमी असतो खोटे डांबर गोळीचे संप्लवन होते खरे ज्या पदार्थातून पलीकडचे दिसत नाही त्यास पारदर्शक म्हणतात खोटे पितळेपेक्षा लोखंडाचा कोयता जास्त चांगला असतो खरे संक्षिप्त उत्तरे लिहा बिंदू व उत्कलन बिंदू म्हणजे काय पाण्याचा उत्कलन बिंदू किती आहे संपलवन म्हणजे काय हिवाळ्यात रात्री खोबरेल तेल घट्ट होते व दुपारी ते उन्हात ठेवले की पातळ होते असे का मेणबत्ती पेटवली की त्याचे मेण हळूहळू वितळू लागते व ती विझवली की ते घट्ट होते असे का